नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. बरेच दिवस झाले काही नॉनव्हेज रेसिपी झाली नाही, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त झणझणीत आणि टेस्टी अशी चिकन रश्श्याची रेसिपी. चला तर मग हा चिकन रस्सा कसा बनवायचा ते पाहूयात. सुरुवातीला हा चिकन रस्सा तयार करण्यासाठी इथे मी काही मसाले वापरणार आहे ते मी तुम्हाला सांगते. अर्धा चमचा आपल्याला हळद लागणार आहे, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून गरम मसाला, 2 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 टेबलस्पून रेडीमेड चिकन मसाला आणि 2 छोटे तमालपत्र. हे मी नेट 1 किलो चिकन घेतलं आहे. चिकन मी व्यवस्थित धुवून साफ करून घेतलं आहे. आता याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. मॅरिनेशनसाठी आता इथे मी मीठ लावून घेणार आहे चिकनला. त्यानंतर हळद आपल्याला ॲड करायची आहे यामध्ये. हळदीनंतर आता यामध्ये मी ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे त्यातील 1 टेबलस्पून मिरची पावडर मॅरिनेशनसाठी वापरणार आहे आणि थोडी मी या बाउलमध्ये शिल्लक ठेवते आहे. ही उरलेली मिरची पावडर आपल्याला नंतर वापरायची आहे. आता त्यानंतर मी यामध्ये ॲड करते आहे चिकन मसाला. हा मी रेडीमेड चिकन मसाला वापरते आहे. यातील अर्धा मसाला मी आता मॅरिनेशनसाठी वापरणार आहे. याऐवजी तुम्ही तुमचा घरगुती मसाला वापरलात तरी चालेल. हा थोडासा मसाला मी शिल्लक ठेवला आहे. आता मीठ, हळद आणि सर्व मसाले आपल्याला या चिकनला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत. सर्व सुखे मसाले मी चिकनला व्यवस्थित चोळून घेतले आहेत. आता हे आपल्याला अर्धा तास असं साईडला ठेवायचं आहे मॅरिनेट व्हायला. अर्धा तास जोपर्यंत चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण चिकन रश्श्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात. वाटणासाठी मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत, 2 हिरव्या मिरच्या, 1 ते 1.5 इंच आलं, 15 ते 16 लसूण पाकळ्या. याची आपल्याला मिक्सरमधून फ्रेश पेस्ट बनवून घ्यायची आहे. मुठभरमध्ये थोडीशी कमी एवढी कोथिंबीर, 1 टोमॅटो बारीक चिरून, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. त्यानंतर 1 वाटी सुकं खोबरं. आता सुकं खोबरं आणि कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता आपण सुरुवातीला कांदा भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी एक तवा गरम करायला ठेवला आहे. त्यात मी 1 चमचाभर एवढं तेल काढून घेते. तेल गरम झालं आहे. आता यात मी जे आपण 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले होते ते भाजून घ्यायचे आहेत. कांदा आपल्याला छान खरपूस होईपर्यंत, याला डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. या कांद्याला ब्राऊन कलर यायला सुरुवात झाली आहे. अजून 2 मिनटं मी याला अशाच पद्धतीने परतून घेऊन छान खरपूस भाजून घेते. आता या कांद्याला छान डार्क ब्राऊन कलर आला आहे. आपला हा कांदा वाटण्यासाठी आता तयार आहे. हा मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता याच तव्यामध्ये मी जे सुखं खोबरं घेतलं होतं ते भाजून घेते. सुखं खोबरं तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून नंतर बारीक करून परतून घेतलात तरीसुद्धा हे झटपट भाजलं जातं. आज मला थोडी घाई होती म्हणून मी हे डायरेक्टच वापरते आहे. खोबरं भाजायला वेळ नाही लागत. आता हे खोबरं छान आपलं खरपूस भाजलं गेलं. आता हे मी काढून घेते. कांदा आणि खोबरं आपल्याला असा डार्क रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता याच तव्यामध्ये मी जो टोमॅटो घेतला होता एक बारीक चिरून तो थोडासा मिनिटभर परतून घेते. टोमॅटो जास्त नाही भाजून घ्यायचा. टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत फक्त मिनिटभर याला परतून घ्यायचं. हा टोमॅटोसुद्धा मी मिनिटभर परतून घेतला आहे. आता हासुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते. भाजून घेतलेलं जे साहित्य आहे खोबरं, कांदा आणि टोमॅटो थंड करून नंतर आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता आलं आणि लसूण आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. याची आपल्याला फ्रेश पेस्ट वापरायची आहे. यामध्ये मी आता 2 चमचे पाणी ॲड करून याची पेस्ट तयार करून घेते. चिकन फोडणीला टाकण्यासाठी इथे मी कुकर वापरणार आहे. आता कुकरमध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून एवढं तेल काढून घेतलं आहे. तेल छान गरम झालं आहे. आता यात मी तमालपत्र ॲड केलं आहे. तमालपत्र ॲड केल्यानंतर 1 मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड केला आहे. आता कांदा आपल्याला थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर मऊ पडावा यासाठी यामध्ये मी थोडंसं 1/2 चमचा एवढं मीठ ॲड करते. आता हा कांदा छान मिनिटभर पुन्हा परतून घ्यायचा. मिनिटभर परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता कांदा मऊ पडायला सुरुवात झाली आहे. आता या स्टेजला यामध्ये मी जी फ्रेश आलं लसणाची पेस्ट तयार करून घेतली होती ती ॲड केली आहे. आता आलं लसणाच्या पेस्टचा कच्चटपणा निघून जाईपर्यंत आपल्याला 2 मिनटं ही परतून घ्यायची आहे कांद्यासोबत.
आता 2 मिनिटांनंतर कांदा आणि आलं लसणाची पेस्ट छान परतून झाली आहे. आता यामध्ये मी सुरुवातीला मॅरिनेशनच्या वेळी जो मसाला शिल्लक ठेवला होता तो ॲड करते आहे. आता मी काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली आहे. त्यानंतर यामध्ये मी चिकन मसाला ॲड करते आहे जो मी थोडासा शिल्लक ठेवला होता सुरुवातीला. तो मसाले थोडेसे या पेस्ट आणि कांद्यासोबत परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे मॅरिनेट केलेलं चिकन. गॅसची फ्लेम मी लोच ठेवली आहे नाही तर मसाले लगेच करपले जातात. आता हे ॲड केलेलं मॅरिनेटेड चिकन ह्या मसाल्यांसोबत कांदा आलं लसणाच्या पेस्टसोबत छान परतून घ्यायचं 2 मिनटं. सुकं मटण, फिश करी, फिश फ्राय, कोलंबी फ्राय अशा बऱ्याच रेसिपीज माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. आणि अजून बऱ्याच रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आता मी 3-4 मिनटं चिकन छान परतून घेतलं आहे. आता यामध्ये मी 1 ग्लास एवढं गरम पाणी ॲड केलं आहे. पाणी आपल्याला यामध्ये गरमच ॲड करायचं आहे. पाणी ॲड केल्यानंतर याला थोडंसं मी मिक्स करून घेते पुन्हा मिनिटभर. आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावून याच्या आपल्याला मध्यमाचेवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. जोवर चिकन शिजत आहे तोवर आपण वाटण तयार करून घेऊयात. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेलं सुकं खोबरं, छान खरपूस भाजून घेतलेला कांदा आणि भाजून घेतलेला टॉमॅटो हे सगळं काढून घ्यायचं आहे. यातच मी आता कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या ॲड करते आहे वाटणासाठी. आता यात मी 1/2 वाटी एवढं पाणी ॲड करून हे मी छान बारीक असं वाटून घेते. सर्व वाटणाचं साहित्य मी मिक्सरमधून छान ग्राइंड करून घेतलं आहे. तुम्ही वाटणाचा रंग पाहू शकता, खरपूस कांदा खोबरं भाजून घेतल्यामुळे वाटणाला छान रंग आला आहे. आता कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरची शिट्टी होऊन याची वाफ निघून गेल्यावर नंतरच आपल्याला कुकर ओपन करायचा आहे. घाईघाईने शिट्ट्या झाल्या हा कुकर कधीच ओपन करायचा नाही. वाव, तुम्ही पाहू शकता किती मस्त आपलं चिकन हे दिसतं आहे आत्ताच वाटण ॲड करायच्या अगोदर. आता हे चिकन हाडापासून मोकळं झालं आहे म्हणजे समजायचं की आपलं चिकन छान शिजलेलं आहे. आता यात मी जे तयार वाटण आहे ते ॲड करते आहे. चिकन रस्सा बनवायची ही अगदी छान मस्त सोपी पद्धत आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कांदा आणि खोबरं छान खरपूस भाजून घ्या, तुम्ही बनवलेलं चिकन नक्कीच चांगलं बनेल. आता वाटण छान मिक्स करून घ्यायचं या शिजलेल्या चिकनसोबत. आता आपलं वाटण छान परतलेलं आहे, चिकनही शिजलेलं आहे त्यामुळे जास्त आता याला आपल्याला शिजवून घ्यायचं नाही आहे. आता जो वाटणाचा मिक्सर होता त्यामध्ये मी 1/2 ग्लास एवढं गरम पाणी ॲड केलं आहे, ते मी या चिकनमध्ये ॲड करते आहे. आता तुम्हाला जेवढं सुकं पातळ पाहिजे तेवढं पाणी तुम्ही यामध्ये ॲड करा. आता आपल्याला टेस्ट करून यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे, कारण सुरुवातीला मॅरिनेशनच्या वेळी आपण चिकनला व्यवस्थित मीठ लावून घेतलं होतं. आता शेवटी मी यामध्ये गरम मसाला जो घेतला होता तो ॲड करते आहे. गरम मसाला ॲड केल्यावर छान याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर या चिकन रश्याला एक उकळी येऊ द्यायची. आता 2 मिनटं झालेली आहेत. या चिकन रश्याला छान उकळी आलेली आहे. वरून मी थोडीशी हिरवी कोथिंबीर ॲड केली आहे, थोडंसं याला मिक्स करून घेतलं आहे आणि आता हा आपला मस्त झणझणीत आणि टेस्टी असा चिकन रस्सा खाण्यासाठी रेडी आहे. आता हा तयार चिकन रस्सा मी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. बघा किती मस्त रंग आला आहे या चिकन रश्याला. तुम्ही ही चिकन रश्याची रेसिपी नक्की बनवा आणि अशाच वेगवेगळ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.